संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी खंडेरायाच्या जेजुरीत दाखल झाली. जेजुरीत आल्यानंतर प्रत्येकालाच खंडेरायांचा खंडा पाहण्याची इच्छा असते. माऊली, तुम्ही टीव्ही मालिका असतील, फोटोंमध्ये खंडोबाचा एक फोटो बघितलाय, त्या फोटोमध्ये एक मोठी तलवार म्हणजे खंडा खंडेरायाच्या हातात असतो, तसाच खंडा बघा. आणि हे जो खंडा आहे तो जेजुरी देवस्थानचा खंडोबाच्या चरणी अर्पण केलेला हा खंडा सध्या आपण कॅमेरामध्ये पाहतोय. माझं भाग्य आहे की मी ह्या खंड्याला हात लावू शकतोय. माऊली, मला जरा ह्या खंड्याबद्दल थोडी माहिती सांगा. हा खंडा नेमका कुणी अर्पण केला आणि याचं वजन नेमकं किती आहे? खूप ताकद लागते. याचं वजन 42.5 किलो आहे. हे सरदार रामचंद्र पानसे जे आपल्या दिवे घाटातून वरती आल्यानंतर मल्हारगड ज्यांचं आहे सासवडचे सोनोरचे सरदार, त्यांनी देवाला अर्पण केलेलं आहे. त्यांनी ज्यावेळेस आपल्या स्वराज्याचा शेवटचा किल्ला त्यांच्या हस्तगत झाला त्यावेळेस त्यांनी काम चालू केलं किल्ल्याचं, त्यावेळेस प्रत्येक दगडातून रक्त यायला लागलं. तर त्यांना त्यावेळेस सांगण्यात आलं की तुम्ही खंडेरायाचं दर्शन घ्या आणि दगडातून रक्त येतं ही अजब घटना होती. त्यावेळेस त्यांनी जेजुरीला आले, दर्शन घेतलं, हा खंडा वाहिला. खंड्याचं महत्वही यांनी इथं सांगितलेलं आहे आणि सध्या खंडा आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. आणि सरदार पानसे यांनी दिलेली ही तलवार आहे, हा खंडा आहे आणि इथं हा माणाचा समजला जातो. कॅमेरा पर्सन निलेश विश्वासवणे, Zee24 तास जेजुरी. विकासाचा ध्यास म्हणजे Zee24.